आमच्यासारखे जे साधक आहेत ना, त्या आमच्या साधकांची माय जर कोण आहे ना, आमच्यासारख्या साधकांची माय माऊली ज्ञानोबा आहे. कारण आळंदीमध्ये ज्या वेळेस आम्ही शिकायला गेलो, शिकायला गेल्यानंतर घरच्यांनी तर पाठवलं, जा आळंदीत राहा, शिक्षण घे. शिकायला गेल्यानंतर आश्रमामध्ये ठेवलं, आश्रमातले काही नियम पाळायचे, नियम पाळल्यानंतर मधुकरी मागून आणायची, सकाळी मधुकरी, संध्याकाळी मधुकरी, ती मधुकरी खायची. कधी कधी वाटत होत पंढरपूरमध्ये आपला एवढा मोठा मठ आहे, एवढा मोठा आश्रम आहे, तिथे अन्नदान आपण करतो आणि इथे आपल्याला खावं लागतं दुसऱ्याकडनं मागून. एक एक भाव निर्माण होता त्यावेळेस. पण जोपर्यंत आळंदीमध्ये गेलेला विद्यार्थी जोपर्यंत मधुकरी मागत नाही, तो मधुकरीचं अन्न खात नाही, तोपर्यंत त्याला ज्ञानोबाराया कृपा आशीर्वाद करत. हे 100% खरं. तो कलाकार म्हणून जन्माला येईल ते 100% खरं आहे. पण ज्ञानोबारायची कूसच एवढी मोठी ना, आलेला कसाही साधक असो, अति मूर्खातला दगड जरी असेल, अधिकार किती पहा, भिंतीला चल म्हणा बघा, भिंत चालावी. निवळ गेलेला रेडा, त्या रेडेच्या मुखातून वेद बोलवावेत माझ्या ज्ञानोबारायने. ज्यावेळी साळंदीत मध्ये होतो ना, आणि आजही एक खूप खूप आज एवढी तळमळ वाटत होती, एवढी तळमळ वाटत होती, एवढी तळ. मी तर काल सांगितलं होतं महाराजांना, संध्याकाळी झाल्या झाल्या आपण आळंदीला निघून जाऊ, पुन्हा आज माघारी येऊ. पण हे अंतर खूप होतोय. त्या ज्ञानोबारायांच्या समाधीवर ज्यावेळेस मस्तक ठेवलं जातं ना, त्यावेळेस लक्षात येतं की काय आनंद आहे. आई आहे महाराज ती प्रत्येक साधकाची. आळंदीमध्ये तुम्ही इथून पाठवलेला मुलगा असू द्या, त्याची काळजीच करू नका तुम्ही. माऊलीत ज्ञानोबाराया ज्या आहेत ना, ते आपोआप त्याला मार्ग दाखवतात. आपण काळजी करायची गरजच नाही, एक ध्यानात राहू द्या. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला आळंदीमधला. आळंदीमध्ये एकही दिवस असा आला नाही आमच्यावर की आळंदीमध्ये आम्ही उपाशी झोपलो म्हणून. एकही दिवस नाही, एकही दिवस नाही, एकही दिवस असा आला नाही. माऊली झोपूनच देत नाही, तो साधकाला उपाशी झोपूनच देत नाही. कारण त्या ज्ञानोबारायला त्यावेळेस महाराज पोटभर नाही मिळालो, नाही मिळालो. आणि संत केव्हा कळतात, ज्यावेळेस ते निघून जातात त्यावेळेस कळतात संत, तोपर्यंत नाही कळत. जगद्गुरु तुकोबारायला मुंबाजीभवानी मारावं, ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये शेण घालावं का. लोक काही वयोवृद्ध माणसं बोलता बोलता काय म्हणतात पा, नाही वो पूर्वीची माणसं फूर चांगली चांगली होती. काही नाही, काही नाही, अजिबात नव्हती महाराज. तुम्ही म्हणाल कस काय, मग 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये शेण टाकणारी माणसं चांगली असतील का. जगद्गुरु तुकोबारायला मारणारी माणसं चांगली असतील का. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बोलवणारी माणसं चांगली असतील का. काही नाही बदललं, आहे तेच आहे. पण ज्याला त्रास होतो ना, ज्याच्या जीवनामध्ये संकटाला सामोरं जावं लागतो ना, तोच चमकला जातो. ज्ञानोबारायांच्या आमच्या झोळीमध्ये शेण टाकावं. चार भावंड आहेत. ज्ञानोबारायांनी मधुकरीला जावं, तिथल्या ब्राह्मणांनी बोलावं. संन्यासाची पोरं आहात तुम्ही, चालते वा इथून, काही दिलं जाणार नाही तुम्हाला. लहानशा मुक्ताई येतो,
चार वर्षाच्या मुक्ताईत. आजही ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र आठवलं ना महाराज, डोळे पाणवतात, आपोआप पाणवले जातात. आजही रडू आवरत नाही ज्ञानोबरायांचं जीवन आठवलं म्हणजे. किती त्रास, किती त्रास माझ्या ज्ञानोबाने जगासाठी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली त्यांनी. लहान लहान वयामध्ये आई वडिलांनी स्वतःच्या जीवनाचा त्याग केला, स्वतःच जीवन संपवलं. का? तर समाज यांना मान्य करेल, पण तेही गेल्यानंतर मान्य नाही केलं माझ्या ज्ञानोबरायला, माझ्या निवृत्ती दादांना, सुब्बार काकांना, मुक्ताईंना नाही मान्य केलं या समाजाने आमच्या. पण आज त्या ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये गेल्यानंतर एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो ना, एवढा आनंद होतो. मी आज कथेला जरी हित असेल ना, आम्ही सगळे कथेला हित आहेत ना, आज दिवसभर मन आमचं लागलं नाही लागलं. सारखं फोन करून आळंदीमध्ये विचारतोय कुणीकडे काय कार्यक्रम चालू आहे, कुरेकर बाबांचा कुठे चालू आहे, राऊत महाराजांचा कुठे चालू आहे, मोठ्या मोठ्या संतांचे, साधू संत जे आहेत, महंत आळंदीमध्ये आहेत, महात्मे आहेत, त्यांचे कार्यक्रम. एक खरा साधक ज्ञानोबरायांच्या समाधी समोर गेला ना, त्यानं डोकं ठेकवलं ना, ज्ञानोबरायांची समाधी आतमध्ये गदगद 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 हसते पा. रे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. काळ आला, निवृत्ती दादांनी माघारी पाठवलाय, ज्ञानोबरायांनी बोलावं, माघारी जा. दादा सांगताय 2 वर्ष राहा, माघारी जा. रे सोपन काका म्हणतायत माझ्यासाठी, पुन्हा कळाला सांगतात माघारी जा. काय ताकद आहे? अरे काळ लिहिण्यासाठी आलेला आहे त्याला सांगावं माघारी जा. ही माझ्या ज्ञानोबरायांची ताकद आहे. मुक्ताईसाठी पुन्हा 2 वर्ष थांबले. दादा सगळ्यांसाठी मी मुक्ताई थांबा. माऊली ज्ञान मुक्ताईने आग्रह धरला, दादा दादा नका जाऊ, दादा थांबा ना, दादा जाऊ नका. पुन्हा थांबले. ज्ञानेश्वरी झालेली, ज्ञानेश्वरी झाल्यानंतर आता जगाच्या कल्याण संतांच्या विभूती महाराज ज्या कामासाठी आपण आलो ते काम झालेलं आहे, ज्ञानेश्वरीचं लिखाण झालेलं आहे, चांगली उपासष्टी झाली. हे ग्रंथ ज्यावेळेस लिखाण झाले जगाचं कल्याणाचं साधन निर्माण करून दिलं, आणि ज्ञानोबरायांनी समाधी घेण्याचं ठरवलं. रे दे रे आजपर्यंत जगाचा मालक कोणासाठी रडला नाही दादा, पण जगाचा मालक ज्ञानोबरायासाठी रडतो. रे सगळेच्या सगळे साधू संत महंत मंडळी आळंदीमध्ये जमा झाली, समाधीची जागा निवडण्यात. रे आजही डोळ्यासमोर चित्र एकदा आठवत, काकांनी सांगितलं दादा दादा समाधी घेण्याची काय गरज आहे. सोपान काका म्हणत निवृत्ती दादा म्हणतायत लहानशा मुक्ताबाई नुसत्या रडतायत, दादा 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 जाऊ नको, ज्ञानदा ज्ञानदा जाऊ नको. गोरोबा काका त्या ठिकाणी, अनेक सर्वच्या सर्व त्या ठिकाणी साधू संत जमा झालेले, प्रत्येक जण ज्ञानदाला बोलते दादा माऊली माऊली समाधी घेण्याची काय गरज आहे, का घेतात समाधी आपण? रे एक नाही दोन नाही समाधी घ्यायचे बस. जगाचा मालक रडू लागलेला आहे, माऊली
माऊली समाधी घेण्याची काय गरज आहे? असाही काळ माघारी गेलेला आहे, जोपर्यंत राहण्याची इच्छा आहे तोपर्यंत राहा, स्वतःमध्ये मी विलीन करून घेतो तुम्हाला। नाही ऐक, रे निवृत्ती दादा जे दोन्ही हात धरलेले समाधीची तयारी झाली, सगळेच्या सगळे रडतायत, सगळे रडतायत, प्रत्येक जण सांगतय दादा ज्ञानदास जाऊ नका। देव निवृत्ती धरले दोन्ही समोर फक्त एकदा प्रसंग तुम्ही तो आठवा। आजपर्यंत जगाचा मालक रडला नाही कोणासोबत, नाही रडला कोणासाठी तो ज्ञान राजा रे। वयाचं 2200 वर्ष आहे फक्त, आजही तो वेळ प्रसंग आठवला म्हणजे अंगावर काटा येतो दादा, नवे नवे डोळ्यातून पाणी आल्याशिवाय खरा साधा हसावा लागतो, खरं प्रेम करणारा माऊलीवर असावा लागतो। बाकी महाराज मंडळी खूप आहे, तो अंतकरणात प्रेम माऊलीबद्दल निर्माण होण्यासाठी आळंदीत जावं लागतं आणि मधुकरीचे तुकडे खावे लागतात। त्यावेळेस लक्षात येतं की मधुकरी खाल्ल्यानंतर माऊलीनं त्रास काय सहन केला असेल। माऊली नाही लक्षात येत दादा, 5-25 हजार रुपये भरून तुम्ही मुलं शिकायला पाठवता, शिकतील न शिकतील मला माहिती नाही, पण ज्या वेळेस तो मधुकरी मागेल मधुकरीचे शिळे तुकडे खाईल, ज्ञानोबा यांच्या समाधीवर मस्तक आपलं टेकवेल ना माऊली, त्यावेळेस पात्र माऊलींचा कृपा आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही। आळंदीत सुरुवात झाली होती, सकाळ संध्याकाळ दर्शनाला जावं। माऊली समोर एकच प्रार्थना होती, माऊली समाजामध्ये कीर्तन करता आले नाही तरी चालेल,
काही मोठं झालो तरी चालेल, नाही मृदुंग वाजवता आला तरी चालेल, पण एक माऊली ध्यानात ठेवा। जोपर्यंत या देहामध्ये चैतन्य आहे, जोपर्यंत प्राण आहे ना, तोपर्यंत तुमच्या आळंदीचं दर्शन मात्र घडू द्या माऊली। माऊली ज्ञान राजा, बस एवढंच मागणं होतं आळंदीत असतं। समाधीची वेळ झालेली आहे, सगळेच्या सगळे साधू संत जमा झालेले, प्रत्येकाने विरोध केला। माऊली माऊली जाऊ नका, माऊली जाऊ नका, जातो ज्ञाने, माऊली ऐकायला तयार नाही आहे। जगाच्या कल्याणाचं साधन समोर निर्माण केलं होतं माऊलीने। समाधीत बसवण्यासाठी निवृत्ती दादा येत आहेत, दोन हात धरतायत, जगाचा मालक परब्रह्म परमेश्वर पांडुरंग समोर आहे। धाय मोकळून रडतोय, धाय मोकळून, मुक्ताईचे रडून रडून हाल झालेले महाराज रुक्मिणी आई साहेब जगाच्या मालकाला सावरतायत। जगाचे मालक आहात आपण, काय हाल करून घेतलेत पहाय। ज्ञानोबरायासमोर जाव माऊली, ज्ञानदा नका जाऊ, ऐकायला तयार नाहीत माऊली। हे माऊली 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 ज्ञान राजा, शेवटी आमचे ज्ञानोबराय समाधी मध्ये बसलेले ज्ञान राजा माऊली। आणि आजही तो समाधी सोहळा आज आळंदीमध्ये महाराज ज्ञानेश्वर, पाच दिवस सहा दिवस तिथं जरी आनंद येत असेल ना, तर आजच्या समाधी सोहळ्या दिवशी ज्या वेळेस त्या माऊलीच्या दरबारामध्ये जातोत ना, समाधीवर मस्तक ठेवतोत ना, त्यावेळेस हे अंतकरण पूर्णपणे भरून येतं भरून महाराज। हे माऊली ज्ञान राजा माय बापा ज्ञान राजा, हे माऊली माय बापा माय बापा राजा, साधकाचं अंतकरण भरून आलं। समाधी सोहळा होता, त्याच्यामुळे मी माऊलीबद्दल बोललो। उद्या पंढरपूरला गेल्यानंतर परवा दिवशी लगेच बॅग भरून मी आळंदीला जाणार आहे। आळंदीची वारी असते साधकाची वारी, वारकरी आहोत, वैष्णव आहोत आपण, एक कीर्तनकार म्हणून आहोत, त्या ज्ञानोबरायांच्या दरबारापासून आमची सुरुवात झालेली आहे। जिथून तुमची सुरुवात येते ना, त्या मुळाला विसरू नये। कुठल्याही क्षेत्रात असावं, तुमचं जे मूळ आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे। फक्त
मौलीच्या चरणी एक प्रार्थना आहे मौली ज्ञानोबराया, तुमचा सदैव आशीर्वाद आमच्या मस्तकावर राहू द्या, असंच प्रेम आमच्यावर करत राहावं, बस ईश्वर चरणी एवढी प्रार्थना आहे।